नमस्कार, माझं नाव अर्जुन दादा रुपनवर। मी सोसायटीचा चेअरमन आहे। पाणी गावात लोकांना मिळाय लागलेलं आहे, पण जर लोकांनी पाणीपट्टी जर भरली तरी पुढची संपूर्ण योजना व्यवस्थित चालणार आहे। जर लोकांनी पाणीपट्टी नाही भरली तर ही योजना चालू शकणार नाही। म्हणून सर्व गावातल्या ग्रामस्थांनी किंवा पाणी पिणाऱ्या लोकांनी ही पाणीपट्टी भरणं अतिशय गरजेचं आहे। ही योजना आल्यापासून लोकांना खूप सुख मिळालेलं आहे, आणि ह्या सुखाचा जर फायदा घ्यायचा असेल तर लोकांनी पाणीपट्टी भरणं अतिशय गरजेचं आहे। जलस्वराज्य योजना पूर्ण झाल्यानंतर गावात यावर्षी उन्हाळ्यात आणि आत्ताच्या स्थितीतही टँकरची आवश्यकता भासली नाही। जलस्वराज्याच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे हे गावही टँकर मुक्त झालं। अहो आनंद झाला माझ्या गावाला, भाग्याचा दिस हा उगवलाय ग। आज नळाला आलंय पाणी, बाई देव पावलाय ग। आज नळाला आलंय पाणी, बाई देव पावलाय ग। जलस्वराज्य योजना झालीय गावाला नळाची, आता हो कसली टंचाई गावाला पाण्याची। राटाची दोरी हातात न सुटली जन्माची, गवळ न नटली फेकून बाटली बिसलेरीची। मोटार चालवा झडप हलवा निर्मळ जरा इत ठेवलाय ग। आज नळाला आलंय पाणी, बाई देव पावलाय ग। आज नळाला आलंय पाणी, बाई देव पावलाय ग।